श्री स्वामी समर्थ ऋषी पंचमी व्रत कथा एकदा पावसाळ्यात त्याची पत्नी शेतीच्या कामात गुंतलेली असताना तिला मासिक पाळी आली तिला मासिक पाळी येत असल्याचे कळले तरीही तिने घरातील कामे करणे सुरूच ठेवले काही काळानंतर स्त्री आणि पुरुष दोघेही आपापले जीवन जगून मरण पावले जयश्री कुत्री बनली आणि मासिक पाळी येणाऱ्या महिलेच्या संपर्कात आल्याने सुमित्राला बैलाची योनी मिळाली कारण मासिक पाळीच्या दोषाशिवाय या दोघांचा कोणताही गुन्हा नव्हता या कारणामुळे दोघांनाही त्यांच्या मागील जन्माचे सर्व तपशील आठवले कुत्री आणि बैलाच्या रूपात दोघेही मुलगा सुचित्रासोबत त्याच शहरात राहू लागले धार्मिक सुचित्रा आपल्या पाहुण्यांना पूर्ण आदराने वागवत असत वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी त्यांनी आपल्या घरी ब्राह्मणांसाठी विविध प्रकारचे भोजन तयार केले त्यांची पत्नी काही कामानिमित्त स्वयंपाकघराबाहेर गेली असता एका सापाने किचनच्या खिरीच्या भांड्यात विष टाकून उलटी केली कुत्रीच्या रूपातील सुचित्राची आई दुरूनच सगळं पाहत होती त्याच्या मुलाची सून आल्यावर त्याने आपल्या मुलाला ब्राम ब्राह्मण हत्येच्या पापापासून वाचवण्यासाठी त्या भांडात तोंड घातले सुचित्राची पत्नी चंद्रावती हिला कुत्र्याचे हे कृत्य दिसले नाही आणि तिने चुलीतून जळत लाकूड काढले आणि कुत्रीला ठार केले बिचारी कुत्री मार खाऊन इकडे तिकडे पळू लागली सुचित्राची सून त्या कुत्रीसोबत किचनमधला सर्व कचरा फेकून देत असे पण रागाच्या भरात तिने तोही फेकून दिला सर्व अन्न पदार्थ फेकून दिल्यावर भांडी साफ करून पुन्हा अन्न शिजवून ब्राह्मणांना खाऊ घातले रात्री भुकेने व्याकुळ झालेली ती कुत्री बैलाच्या रूपात राहणाऱ्या तिच्या पूर्वीच्या पतीकडे आली आणि म्हणाली हे भगवान आज मी भुकेने मरत आहे माझा मुलगा मला रोज खायला द्यायचा पण आज मला काहीच मिळाले नाही अनेक ब्राह्मणांना जिवे मारण्याच्या भीतीने सापाची विष असलेल्या खिरीच्या भांड्याला स्पर्श करून खाण्यायोग्य बनवले गेले या कारणावरून त्यांच्या सुनेने मला मारहाण केली आणि खायलाही दिले नाही तेव्हा बैल म्हणाला हे सज्जन तुझ्या पापांमुळे मीही या जगात पडलो आणि आज ओझं उचलताना माझी पाठ मोडली आहे आज मीही दिवसभर शेत नांगरत राहिलो आज माझ्या मुलाने मला जेवण दिले नाही आणि खूप मारले मला असे त्रास देऊन त्यांनी हे श्राद्ध निष्फळ केले सुचित्रा आपल्या आई वडिलांचे हे शब्द ऐकत होती त्याचवेळी त्याने दोघांना पोटभर जेऊ घातले आणि नंतर त्यांच्या दुःखाने दुःखी होऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी वनात जाऊन ऋषींना विचारले की माझ्या आई वडिलांना कोणत्या कर्मामुळे ही खालची अवस्था झाली आणि आता त्यांची सुटका कशी होईल तेव्हा सर्वात्मा ऋषी म्हणाले त्यांच्या उद्धारासाठी पत्नीसह ऋषी पंचमीचे व्रत करा आणि त्याचे फळ आई वडिलांना द्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमीला मुखशुद्धी करून दुपारी नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून नवीन रेशमी वस्त्रे परिधान करून अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी हे एकूण सुचित्रा आपल्या घरी परतली आणि पत्नीसह त्यांनी विधीप्रमाणे पूजा व्रत पाळले त्यांच्या या सद्गुणामुळे आई वडील दोघेही प्राणी जातीपासून मुक्त झाले म्हणून जी श्री ऋषीपंचमीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती सर्व ऐहिक सुख भोगून वैकुंठाला जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ